पुढे पाहूयात. शिवसेना ठाकरे गटाने नाशिकमधील उमेदवार जाहीर करताच नाराजीलाही सुरुवात झाली. राजाभाऊ वाजेंना उमेदवारी दिल्यामुळे विजय करंजकर नाराज झाले आणि त्यातच विजय करंजकरांनी मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती लावल्यानं करंजकर वेगळीच वाट धरणार का असा प्रश्न निर्माण झालाय. शिवसेना ठाकरे गटातले नाशिक लोकसभा मतदारसंघातले उमेदवार राजाभाऊ वाजेंनी मुंबईमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातनं विजय करंजकर यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होती, मात्र अखेरच्या क्षणी पक्षानं राजाभाऊ वाजेंना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे नाशिकमध्ये आधीपासूनच तयारीला लागलेले माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी संताप व्यक्त करत निवडणूक लढणार असल्याचे सुतोवाच दिले होते. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत आपण इच्छुक होतो, मात्र दोन्ही वेळेला पक्षप्रमुखांनी थांबायला सांगितलं होतं असं करंजकरांनी सांगितलं. यावेळेला वर्षभरापूर्वी तयारीला लागण्यास सांगितल्यामुळं करंजकरांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. मात्र राजाभाऊ वाजेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर करंजकरांनी मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती लावली. मी लढणार आहे. मला या सगळ्या गोष्टीच्या ज्ञात आहे. कोण काय त्याच्यावरती मला काही जास्त भाषण. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाजानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे. परिणामी मराठा समाजाच्या माध्यमातून विजय करंजकर यांनी त्यांच्या अपक्ष उमेदवारीची चाचपणी केल्याची शक्यता नाकारता येत नाही. तर विजय करंजकरांच्या या भूमिकेमुळं राजाभाऊ वाजेंच्या समस्या वाढलेल्या आहेत. आम्ही आजपर्यंत सर्वांनी मिळून जे राजकारण आणि समाजकारण केले ते सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं केलेलं असल्यामुळे आम्हाला वाटतं त्याच्यात काही अडचण नाही. त्यांच्या नाराजीचा तुम्हाला फटका बसणार नाही असं वाटतं? मी असं म्हटलो नाही, परंतु त्यांची नाराजी दूर होईल एवढं मी समजतो. विजय करंजकर हा आमचा अतिशय चांगला मित्र आहे. त्याची नाराजी थोड्या दिवसात निश्चितपणाने दूर होईल आणि थोड्या दिवसामध्येच राजाभाऊ वाजेंच्या प्रचारामध्ये सक्रिय होतील. निश्चितपणाने उद्धवजींशी पण चर्चा झालेली आहे आणि उद्धवजी पण त्या अँगलने विचार करतात. विजय करंजकर यांची नाराजी दूर करू असा दावा राजाभाऊ वाजेंनी केलेला आहे. आता विजय करंजकर यांची नाराजी दूर होईल का यावरच राजाभाऊ वाजेंचा लोकसभा निवडणुकीतला प्रवास यशस्वी होईल का नाही हे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.